आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या फेरीत दुसरा सामना चालू असताना आपल्याला पाहायला मिळेल एका साईडला पाहिलं तर ओमसाई बंगली संघात होतं, आपण पाहिलं तर कालबादेवी मालाड संघ दोन्ही संघ स्ट्रॉंग विन होऊन मात्र दुसऱ्या फेरीत दाखल झाले आहेत. कारण जर आपण पाहिलं तर पहिला आपण पहिला सामना तर बंगला ओमसाई बंगली संघ देखील अतिशय सुंदर सामना विन झाला, त्यांना मालाड संघ देखील खूप रनाने मात्र स्ट्रॉंग विन झाला गेला. स्ट्राईकवरचा बॅट्समन पाहिलं तर अजय आपल्याला प्लेचा इशारा रोहित शिंगडे यांचा, तर स्ट्राईकवरती गोलंदाज आपण पाहिला तर प्रमोद आपल्याला पाहायला मिळतो. अजय पहिला चेंडू मात्र खेळला गेला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूचा मात्र आपण जर पाहिला तर दुसरा चेंडू देखील पूर्णपणे धाव काढली गेली. पहिल्या चेंडू मागे दोन धावा काढल्या गेल्या, दुसरं पहिलं शतक प्रगती पत्र, दुसरा चेंडू मात्र आपण पाहिलं तर अजय स्ट्राईक वरती बॅट्समन. आता पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी, थोडासा मिसजज झाला गेला, त्याचा फायदा उचलला गेला, एक धाव कंप्लीट केली गेली. दिनेश मात्र चेंडू खाली येईपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावायचा कुठलाही प्रयत्न नाही. आता स्ट्राईक वरती बॅट्समन जर पाहिला तर सतीश मात्र स्ट्राईक वरती असताना आपल्याला पाहायला मिळतो. आता जर हवा पाहिला ना तर टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतो सतीश यांचा, हवेचा वेग आहे. मोठा समोर फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षण आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. आणि जर पाहिला तर सतीश बॅक टू द पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो, पहिला आदरा बसला गेला ओम साई बंगली संघाला. आपण पाहिलं तर सतीश थोडासा सस्त्यात बाद झाला, धावसंख्या जर आपण पाहिली तर तीन धावा धावत फटकावरती लागल्या गेल्या, एक धावेची एक गडी मात्र गडी आपण पाहिलं तर ओमसाई बंगली संघात आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकातील तीन षटक मात्र हातालून झालेत, अजून तरी जर आपण पाहिलं तर तीन षटकांचा खेळणं बाकी आहे पहिल्या षटकातील. आपण पाहायला मिळालं आपल्याला आता मोठा बिग प्रहार केला गेला आहे, काऊ कोणाचं क्षेत्ररक्षण आहे त्याला बीट करेल का, सुरेख जेल पकडला गेला सीमारेषा लगत, आणि अजून एक हादरा बसला गेला तो ओमसाई बंगली संघाला. जर आपण पाहिलं ना तर सुमिता बॅक टू द पवेलियन शून्याचा चष्मा घालून. आपण पाहिला तर सुमित आता मात्र हॅट्रिक वरती उभे आहेत, अजून तरी मात्र जर पाहिलं ना तर कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात हॅट्रिक मारली. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर अमर संघाचा संदीप काटेला मात्र हॅट्रिक घेतली गेली, हॅट्रिक काढली गेली होती. आता मात्र पुन्हा बॅटची एज लागली गेली, पॉईंटची जिला क्षेत्ररक्षण आहे, एक धाव पूर्ण केली गेली धावीने मात्र धावफलक आता मात्र हल्ला गेला, धावसंख्या धावफलकात गेली चार धावा.
पाच चेंडूचा खेळ झालाय अजून तरी आपण जर पाहिलं ना तर धावसंख्या अजून स्थिर आहे 4 वरती. आता पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर बॅट आणि पायाच्या मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं, त्यानंतर मात्र सुरेख डिफेन्स केला गेला फक्त आणि चेंडूला मात्र खेळून काढला मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली गेली आणि एक धावीने मात्र षटक समाप्ती झाली आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 2-5 धावींवरती उभी आहे ती बंगली संघ. चला मात्र दिनेश आपल्याला पाहायला मिळतो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र सुरेख डिलिव्हरी पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. म्हटलं होतं ना की ऍक्शन जर आपण पाहिला ना तर क्विक ऍक्शन आहे चेंडू. आपण जर पाहिला ना तर आपल्याला थोडंसं ऍक्शनमध्ये असं वाटतं की स्लो येईल, पण चेंडू क्विक येतो, फास्ट येतो जर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा बोटाला रोल केला, फिंगरला रोल केला, मिडॉनला क्षेत्ररक्षण होईल का? आता मात्र कुठे चुकी करणार नाही. जर आपण पाहिलं तर मिडॉनचं क्षेत्ररक्षण एकनाथ कुठली चुकी केली नाही, झेल पकडला गेला साधा आणि सोप्पा. आणि अजून एका हादरा बसला गेला जर आपण पाहिला तर ओमसाई बंगली संघाला. अजय बॅक टू द पवेलियन. संख्यात जर आपण पाहिलं तर वाढ होत नाही धावसंख्येत, कारण धावसंख्या ज्या स्थितीत उभी आहे ना त्या स्थितीत अजून तरी उभी आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 4 धावा 5 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये 1ही धाव नाही. कारण का? कारण चेंडू जर आपण पाहिलं तर चांगल्या जागेत फेकले जातात. मात्र पुन्हा एकदा बॅटची बाहेर चेज लागली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1 धाव तळम्यांच्या दिशेने जर चेंडू गेला तेव्हा 1 धाव सहसाद्रीने धावून काढली गेली. धावीने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या सरळ जाऊन पोचली गेली 6च्या धावफलकावरती. पुन्हा एकदा जागा बनवली गेली एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा पॉईंट कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो बुंड्रा यांच्या जवळ. चेंडू अडकला जाईल का? चेंडू चांगल्या रीतीने अडवला गेला, परंतु आपण पाहिलं ना तर चेंडू सीमारेषा पार लागलाय. चेंडू सीमारेषा पार लागलाय पंच. चेंडू सीमारेषा पार लागला. ओके, प्लेअरने देखील चौका दिलाय, कारण रिप्लेमध्ये जर आपण पाहिला तर चांगल्या रीतीने दिसला जातो. जेव्हा ज्यावेळी अडवला गेला त्यावेळी जर आपण पाहिला तर अडवल्यानंतर जो मागचा पाय ना तो चेंडू लागला गेला, त्यानंतर चेंडू सीमारेषा पार लागला गेला आणि त्या कारणावर धावसंख्येमध्ये वाढ झाली. पुढे वाढली गेली, धावसंख्या पोचली गेली 10 धावींवरती. पुन्हा एकदा त्याच दिशेला, परंतु आता क्षेत्ररक्षण आहे त्याला निवडला गेला आणि अजून एका हादरा बसला गेला ओमसाई बंगली संघाला. आपण पाहिला ना सुंदर कॅच पकडला गेला गणेशच्या मार्फत, चांगली हाताली गोलंदाजी. अजून तरी आपण जर पाहिलं तर दिनेश याने आणि आता नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेला सूरज. थँक्यू डीजे. आता मात्र नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज आपल्याला पाहायला मिळते. थोडस स्कोर दाबला आहे कारण 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अखुट टप्प्याचा चेंडू बॅटची येत लागली गेली. आता मात्र थोडंसं आपण पाहिलं तर थोडंसं चुकले गेले यष्टीरक्षक, त्या कारणावस्तव जर आपण पाहिलं ना तर धावा धावफलक आपल्याला पाहावे 10 धावींवरती 4
विकेटच्या मोबदल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र संघ जर पाहिला ना थोडासा अडचणी, कारण सोमवारचा संघाच्या जर मागच्या मॅचमध्ये बॅटिंग पाहिली ना तर भन्नाट बॅटिंग केली होती. दिनेश यांनी देखील 3-4 अशा खेळाडू आहेत ना की भन्नाट आपल्याला बॅटिंग पाहायला मिळतं, थोडासा स्कोर पाहिजे होता बंगाली संघाचा. तर अजून तरी 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, 6 चेंडूमध्ये कितीपर्यंत मजल मारतील ना ते आपण पाहूया छोट्याशा ब्रेक नंतर. गेश मात्र तिच्या हाताला सुरुवात करतात, समोर तिसऱ्या चेंडूला उडवलं गेलं, क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं ना ज्या क्षेत्ररक्षणा 36 झेल पकडला होता ना सुरेंद्र, त्यानेच पुन्हा एकदा मात्र आपण जर पाहिलं तर निक नेम देखील आमच्या पुढे येते. सुरेंद्र रूप भुऱ्या नावाने फेमस असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, चांगली वलक देखील आहे. संख्या जर आपण पाहिली तर अजून तरी मात्र स्थिर उभे आहे, चांगली गोलंदाजी करत असताना योगेश देखील आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू हातलून जरा तिसरा शतक प्रगतीपथावरती आहे. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिला तर नितेश आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजी बॅटीचा स्पर्श झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर पंचांकडनं आपल्याला इशारा येईल की बाईचा इशारा आहे त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव पुढे सरसावले गेले, धावसंख्या धावपळ करत लागली 11 धावा. आता मात्र शॉट केला गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. ज्या ठिकाणी चेंडू होतो त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण केले गेले, थोडीशी खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु बॅकअप आहे. आणि त्या कारणावर आपण एकच धाव मात्र काढली गेली. इतके धावीने जर आपण पाहिलं ना तर धावसंख्या पुढे सरसावली गेली, धावसंख्या पोहोचली गेली 12 घरामध्ये. आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा मात्र जर पाहिलं ना तर क्रॉस बॅटेत शॉट केल्याचा प्रयत्न होता, परंतु संबंध झाला नाही चेंडू आणि बॉलचा. सर एसटीच्या मागे जर पाहिलं ना तर लगातार आपण पाहिलं तर चांगली एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळते. एसटीच्या मागे किशोर यांचं चांगलं वर्क पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सुरेख वर्क पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं ना तर पंचांनी हात वरती केला गेला आणि अजून एक हादरा बसला गेला तो ओमसाई बंगली संघाला. चला मात्र जर आपण पाहिलं तर आपल्याला पुढची नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. आर्यापुरी जो गोरेगाव आणि मायरा स्पोर्ट बोईसर दोन्ही संघाच्या कर्तने मात्र कमिटी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आर्या बॉईज गोरेगाव आणि मायरा स्पोर्ट बोईसर
आरे बॉईज संघाचा कर्णधार गोरेगाव वर्सेस मायरा स्पोर्ट बोईसर दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येते प्लीज। सामना चार षटकाचा राहील, दोन्ही संघाच्या कर्णधार नोंद घ्यायचे। प्रकाश वागात, प्रकाश वागात यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। प्रकाश वागात चला मात्र जरा 13 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं 18 चेंडू मागे, जर आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेला कालबादेवी मालाड संघासमोर रोहित गोलंदाजी मार्क वरती, तर स्ट्राईक वर बॅट्समन जाऊ पाहता दिनेश, तर नॉन स्ट्राईक ला किशोर आपल्याला पाहायला मिळतो। 3 षटकांचा सामना, 3 षटकामध्ये जास्त काही मजल मारू शकले नाही, जास्त काही सामन्यात आपण जर पहिल्यांदा जास्त काही स्कोरबोर्ड मध्ये मात्र हलवलं गेलं नाही। थोडस सतीशची ज्यावेळी विकेट गेली ना त्यावेळी मात्र सामना थोडासा आपण जर पाहिला तर प्लेचा इशारा पंचांचा। चला मात्र दिनेश स्ट्राईक वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल। पहिला चेंडू मात्र हुक केला गेला, चेंडूला फेकून दिला टीम मिड विकेटला, क्षेत्ररक्षण आहे, झेल पकडण्याच्या नादात जर आपण पाहिलं ना बॉर्डरच्या बाहेर 50 रुपयाचा पारतो शकेल, झेल सुटला गेला परंतु 6 साठी थांबवला चेंडू सिमर सपार षटकार। क्या बात है, क्या बात है, क्या बात है, जर आपण पाहिला ना कालचा जो शतक होता ना तो जिथे धनवाच्या नावावरती होता पण लांबच लांब, पण आज जर पाहिला ना तर दिनेश आणि दिनेश आणि फक्त दिनेश खूप लांब षटकार गेला, चेंडू चेंडू मात्र गेला ना सीमारच्या पार षटकार आला गेला। आता मात्र जर पाहिला ना आता एक धावेची गरज आहे, मात्र दिनेश जर पाहिला ना तर आपण पाहिलं तर घोड्यावरती बसवलं, स्कोर मात्र लवकरच आपल्याला पाहायला मिळेल चेस करता चेस होताना। तिसरा षटकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे लगातार, तिसरा षटकार